हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा. आजचा आपला विषय आहे सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय. सर्दी खोकला हे वातावरणातील बदल, इन्फेक्शन यामुळे होतात. नाक चोंदणे किंवा घसा दुखणे, थंडी वाजणे, ताप येणे, अंग दुखणे, डोकं जड पडणे हे सर्वच सर्दीची लक्षणे आहेत. यापासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात आज आपण. आल्याचा चहा सर्दीवर खूपच उपयुक्त ठरतो. 1 कप दूध आणि 1 चमचा हळद याचा काढा जर रात्री झोपताना घेतला तर चांगलाच फरक जाणवतो. हळद जंतुनाशक असल्यामुळे सर्दीवर किंवा घशाला सूज आली असेल, खोकला येत असेल, तरी देखील हा काढा खूपच उपयुक्त ठरतो. खोकल्यावर मध खूपच फायदेशीर ठरतो. कोमट पाण्यामध्ये मध प्यावा, याने रात्री झोपताना आपल्याला आराम मिळेल. सर्दी खोकल्यावर द्राक्ष खूपच गुणकारी ठरतात. जर आपण 10-12 काळे मनुके 1 ग्लास पाण्यात उकळवून 1/2 ग्लास राहिल्यानंतर ते जर पाणी आपण पिलो तर आपल्या घशाला आराम मिळतो. सर्दी खोकल्यावर जायफळ हे देखील खूपच उपयुक्त आहे. जायफळ उगाळून कपाळावर आणि छातीवर लावा, यामुळे सर्दीपासून आराम मिळतो. ओव्याची वाफ घेणे, यामुळे देखील आपल्याला आराम मिळतो. ओवा हलकासा भाजून घ्यावा आणि थोडा थोडा चावून खा, याने सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दी खोकला यावर आलं खूपच फायदेशीर ठरते. पोटदुखी असो किंवा कफाचा त्रास असो, यावर आलं एक रामबाण उपाय आहे. जर आल्याचा थोडासा तुकडा चघळल्याने कपाचा त्रास नियंत्रणात येण्यास मदत होते. आल्यामुळे अस्थम्याचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. आल्यासोबत जर आपण मीठ खाल्ले तर ते खूपच प्रभावी औषध ठरते. आल्याचा काढा सर्दी खोकल्यावर अत्यंत गुणकारी औषध आहे. हा काढा बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी आणि आल्याचा 1 तुकडा व थोडंसं मीठ हे 1/2 ग्लास होईपर्यंत उकळवून घ्या आणि थंड झाल्यावर प्या, याने तुम्हाला नक्कीच खोकल्याचा त्रास कमी होईल. आलं, गवती चहा, लवंग, काळी मिरी यांचा काढा बनवून घ्यायचा. हा काढा प्यायल्याने सर्दी खोकल्यापासून सुटका होते आणि शरीराची प्रतिकारक शक्ती देखील वाढते. 1 कप पाण्यामध्ये 4 ते 5 तुळशीची पानं टाकून हे पाणी चांगलं उकळून घ्या आणि थंड झाल्यावर ते गाळून प्या, याने तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. तूप, हळद आणि गूळ यांचे मिश्रण एकत्रित करून छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्या आणि त्या सकाळ संध्याकाळ घ्या, याने तुम्हाला खोकल्याचा त्रास कमी होईल. आपण नवीन विषय असं नंतर भेटूच. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. कृपया माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर